नमस्कार, इशिका मेजवानी मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता लवकरच आपल्या गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. तर या गणपती बाप्पांसाठी त्यांच्या आवडीचे आज आपण मोदक बनवणार आहोत, ते म्हणजे काजूचे मोदक. आता हे काजूचे मोदक घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि तितकेच चविष्ट कशा पद्धतीने बनवता येतील हे मी तुम्हाला आजच्या रेसिपी दाखवणार आहे. तर चला मग आता वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम इथे मी एक वाटी काजू घेतले आहेत. साधारण 200 ग्रॅम काजू आहेत. आता हे काजू ना आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे याची आपल्याला पावडर तयार करायची आहे. आता मिक्सरमध्ये काजू घातल्यानंतर आपल्याला मिक्सर ना सतत चालू न ठेवायचं आहे. चालू बंद करून याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. कारण जर तुम्ही सतत मिक्सर चालू ठेवलात ना तर काजूचं ना तेल सुटू शकतं. त्यामुळे मिक्सर चालू बंद करून याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. हे बघा, तर इथे आपली काजूची पावडर तयार करून झाली आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला काजूची पावडर तयार करून घ्यायची आहे. मिक्सर चालू बंद केल्यामुळे छान अशी सुटसुटीत काजूची पावडर तयार झाली आहे. कुठेही काजूला तेल नाही सुटलंय, अशा पद्धतीनेच आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. सर्वात प्रथम इथे मी कढई घेतली आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊयात. आता इथे ना मी गॅस फास्ट ठेवलाय. आता या कढईमध्ये आपण अर्धी वाटी उकळलेलं दूध घालूयात. आता यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालूयात. अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी साखर घ्यायची आहे. आता इथे आपल्याला ना साखरेचा पाक वगैरे नाही बनवायचा आहे, फक्त दुधामध्ये आपल्याला साखर ना वितळवून घ्यायची आहे आणि ना असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपली साखर ना लगेच वितळेल दुधामध्ये. आता इथे ना आपली साखर व्यवस्थित वितळलेली आहे. आता यामध्ये आपण लहान अर्धा चमचा वेलची पूड घालूयात. आता ही वेलची पूड आहे ना मी घरीच बनवली आहे आणि याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे. तर तुम्हाला देखील घरी बनवायची असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण साधारण 1 चमचा पिस्त्याचे काप घालूयात. आता इथे पिस्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नाही वापरायचा असेल तर नाही वापरला तरी चालेल. आता याच्यामध्ये ना आपण काजूची पावडर घालायची आहे, पण काजूची पावडर घालताना गॅस पूर्णपणे बारीक करायचा आहे. आता यामध्ये आपण काजूची पावडर घालून घेऊयात. आता ही काजूची पावडर ना आपण या दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आता ही काजूची पावडर दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर घालूयात. आणि इथे मी गॅस पूर्णपणे बारीक ठेवलाय. आता आपण हे पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आता हे व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण ना अर्ध्या चमचाहून पण कमी ना साजूक तूप घालूयात. आणि ते साजूक तूप आहे ना आपल्याला जास्त नाही वापरायचं आहे, अर्धा चमचा किंवा अर्ध्या चमच्याच्या थोडंसं कमी वापरायचं आहे. नाही तर एकदम जास्त वापरलं ना तर आपले मोदक सेट पण नाही होणार आणि ना ते एकदम ऑइली होतील. त्यामुळे तूप आहे ना एकदम कमी वापरायचं आहे. आता इथे तूप मी का वापरलंय, तूप वापरलं ना तर आपल्या मोदकाला छान अशी चमक येते, त्यामुळे थोडंसं तूप वापरायचं आहे. आता इथे आपलं ना हे मोदकाचं मिश्रण व्यवस्थित तयार झालं आहे. हे बघा, असा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम पण घट्ट नाही करायचं आहे, कारण ते थंड झालं ना की एकदम कडक होईल आणि मोदक आपल्याला साच्यामध्ये भरता नाही येणार. त्यामुळे अशा पद्धतीनेच आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी ना हे मोदकाचं मिश्रण व्यवस्थित थंड करून घेतलंय. हे बघा, अशा पद्धतीने ना हा गोळा तयार झाला पाहिजे. हे बघा, हाताला चिपकत पण नाही, व्यवस्थित असा गोळा तयार होतोय. हे बघा, आता याचे आपण मोदक तयार करूयात. आता इथे ना मी हे मोदकाचं साचं घेतलंय आणि याला ना मी तिन्ही बाजूने व्यवस्थित साजूक तूप थोडंसं लावून घेतलंय, म्हणजे नंतर मोदक काढताना ना आपले सहज निघतील. आणि हे जर मोदकाचं साचं तुम्हाला मागवायचं असेल ना तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि तिथून तुम्ही हे मोदकाचं साचं मागवू शकता ऑनलाईन. आता याच्यामध्ये आपण हे सारण भरून घेऊयात. असं सुरुवातीला असं गोळा करायचं आहे आणि असं गच्च पकडून याच्यामध्ये सारण भरायचंय. व्यवस्थित प्रेस करायचं आतमध्ये, म्हणजे त्याला छान असा आकार येतो. हे बघा, असं ना बोट घालून प्रेस करायचं आहे, म्हणजे आतलं असतं ना तिथे व्यवस्थित सारण पोचतं आणि त्याला छान असा आकार येतो.
आता अशाच पद्धतीने ना आपण सर्व या भागामध्ये हे सारण भरून मोदकाला छान असा आकार देऊन घेऊयात. व्यवस्थित असं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे मोदकाला छान असा आकार येतो सर्व बाजूने. आता असं दाबून घेतल्यानंतर आपण याचं खोलून घेऊयात. हे बघा छान असा आकार आलाय मोदकांना. आता हे मोदक आपण काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये ठेवूयात. आताच्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्याच्या हलक्याशा हाताने प्रेस करून घ्यायचे. हे बघा इथे आपला छान असा सुबक आकाराचा मोदक तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेते. तर अशा प्रकारे इथे आपल्या बाप्पांसाठी काजूचे मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही देखील तुमच्या बाप्पांसाठी अशा पद्धतीने काजूची मोदक नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली. आणि नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हा सर्वांना इशिका मेजवानीतर्फे गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.